या जागर यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या धनगरांना जागा करणं, धनगरांना धनगरी ताकद काय आहे ते दाखवून देणं यासाठी या जागर यात्रेचं आयोजन केलेलं आहे। टप्पा एक प्लान ए मध्ये आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय। न्यायालयानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर धनगर आरक्षणाची अंतिम सुनावणीची तारीख दिलेली आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे, जो आमच्या बाजूने येईल, कारण शेकडो पुरावे आम्ही कोर्टाकडे धनगरांच्या बाजूने दिलेले आहेत। टप्पा क्रमांक 2, ही लढाई आमची सुरू आहे, परंतु प्लान बी आमचा महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगरांना रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार करणं, यासाठी मी महाराष्ट्रामध्ये जागर यात्रेचं नियोजन केलंय। साहेब, महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण पुण्यामध्ये रस्त्यावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं, आता तुमच्या सरकारने सर्व पद हे कंत्राटी केली आहे, काय सांगाल? बघा, याचा काही अंशी निर्णय हा सुरुवातीला महाविकास आघाडीच्या काळात झाला। कंत्राटीकरण करण्याच्या बाबतीमध्ये याच्यावरती सभागृहामध्ये खूप जोरदार चर्चा झाली, त्यामुळे कुणी केला काय केला याच्यापेक्षा कंत्राटीकरण काही प्रमाणात झालेलं आहे। त्यामध्ये सुद्धा आम्ही सरकारकडे विनंती करतोय की एक कंत्राटीकरण करू नका, आणि जर केलं तर त्यामध्ये तुम्ही आरक्षण ठेवा। सगळ्या लोकांचं जे रिझर्वेशन आहे, SC ST OBC भटके विमुक्त आणि ओपन, या पद्धतीनं नोकर भरत्या करा, असे आपली विनंती आहे। महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे। धमकी दिलेली आहे सर, आदिवासी जमातीचा आणि धनगर आरक्षणाचा काळी मात्र संबंध नाही, हा विषय समजून घेतला पाहिजे। आदिवासी जमाती आणि धनगरांचं भांडण नाही, आमचं भांडण होतं धनगर विरुद्ध धनगर, ते भांडण 2019 ला संपलेलं आहे। आदिवासी जमातीतील काही लोक बोलतायत, ते 10% लोक आहेत, 90% लोकांना अजून आदिवासींचं ST सर्टिफिकेट मिळालं नाही। मी महाराष्ट्र सरकारला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही जात पडताळणी समितीकडून 2 दिवसाच्या आतमध्ये या महाराष्ट्रातल्या किती आदिवासी जमातींना, किती लोकांना तुम्ही ST जात पडताळणी दिली आहे, ही आकडेवारी जेव्हा महाराष्ट्राच्या समोर येईल तेव्हा खरं चित्र स्पष्ट होईल। माझं ठाम म्हणणं असं आहे, 5 लाखाच्या वर आदिवासी जमातीचे दाखले आजपर्यंत दिले गेले नाहीत। 1,05,00,000 2011 जनगणनेमध्ये आदिवासींची संख्या आहे। जर नुसत्या 5 लाख लोकांना, जर मुठभर लोकांना हे आरक्षण मिळत असेल, तर मी त्या 90% लोकांना आश्वस्त करतो ज्यांना ST दाखला मिळाला नाही, केला होता, चर्चा घडवून आणली आहे, मी त्या लोकांना आश्वस्त करतो की धनगर जागर यात्रा झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातींना ज्यांना ST दाखला मिळाला नाही, त्यांना ST दाखला मिळवून देण्यासाठी मी स्वतः संपर्क अभियान राबवणार आहे। त्यामुळे जी काही लोक बोलतायत, त्या लोकांनी इतर लोकांच्या वरती 12 जमातींनी 33 जमातीवरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे। महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भावना आहे। त्यांना अनेक अडचणी आहेत। मराठा समाजामध्ये पूर्वी ते जमीनदार होते, वतनदार होते, त्यांच्यामध्ये आता जमिनीचे तुकडे झालेले आहेत। त्यांची मागणी आहे तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। कुठल्याही OBC समाजाचा किंवा भटक्या जमातीचा या आरक्षणाला विरोध अजिबात नाहीये, परंतु मूळ OBC मध्ये अनेक गरीब समाज आहे, 346 जाती आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।